सहा दिवसांपासून सुरू असलेली संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी महापुरासारखी स्थिती आहे. यामध्ये एकूण 100 जणांचा मृत्यू झालाय. सर्वाधिक मृत्यू हिमाचल प्रदेशमध्ये झाले आहेत. तिथे 34 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तर उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाबसह अन्य राज्यांमध्ये 56 जण मृत्युमुखी पडले आहेत. हिमाचलमध्ये 3 दिवसात 12 इंच पाऊस पडलाय, जो सरासरीपेक्षा 10 पट अधिक आहे. इथे डोंगर कोसळत आहेत, भूस्खलनामुळे घरं आणि पूल कोसळत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशसह 24 राज्यांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्याचवेळी 12 जुलैपर्यंत हिमाचलमधील 12 पैकी 10 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे. तर हिमाचलमध्ये आलेल्या प्रलयाची हेलिकॉप्टरमधनं पाहणी करण्यात आली. हेलिकॉप्टरमधनं घेतलेल्या दृश्यांमधून या महाप्रलयाच्या नुकसानीचा आपल्याला अंदाज येतो. आपण पाहूया या दृश्यांमधून आपली तीव्रता, विदारकता आपल्याला करू शकते. सरासरीपेक्षा 10 पट अधिकने पाऊस झालेला आहे आणि एकूण 10 जिल्ह्यांमध्ये सध्या हिमाचलमध्ये रेड अलर्ट आहे, त्यामुळे खबरदारी घेण्यात येते. मात्र नागरिकांचं जीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि मोठं नुकसान, आर्थिक नुकसान देखील तिकडे झालेलं आहे. हिमाचलमध्ये एकूण 34 जण मृत्युमुखी पडले आहेत अशीही माहिती समोर येते, त्यामुळे जीवितहानी तसंच वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात हिमाचलमध्ये पाहायला मिळते. आणि पाण्याचा जोरदार प्रवाह आपल्याला बघायला मिळतोय, त्याच्यावरून आपल्याला पाऊस किती मोठ्या प्रमाणात झाला असेल याची तीव्रता कळू शकते. चहूबाजूनी या राज्यांना पाण्याने वेढा घेतलेला आहे. घरं कोसळत आहेत, जमीन खचते आहे, काही वाहनं देखील वाहून गेलेली आपण दृश्यांमध्ये पाहिलेली होती आणि त्याचीच ही हवाई दृश्य आता आपण बघतोय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.